नमस्कार. स्प्रेड हेल्थ अँड हॅपीनेस या सिरीजमध्ये आज माझ्यासोबत आनंदकुंडमध्ये मिस्टर अँड मिसेस महेश होले आहेत. बिझनेस पर्सन आहेत, व्हेजिटेबल्सचा बिझनेस करतात. त्या स्वतः नर्स आहेत आणि शासकीय काम करतात. दोघेसुद्धा गेली 10 दिवस आनंदकुंडमध्ये होते, तर त्यांच्या तोंडूनच ऐकूयात काय एक्सपिरियन्स राहिल्यात. तर ज्यावेळेला आल्यात त्यावेळेला शिवामू बद्दल कधी ऐकलं होतं का? नाही. आणि आता मग इथे 10 दिवस राहिलात, तर काय काय फरक पडलाय? म्हणजे आला त्यावेळेला तुमचं वजन किती होतं आणि आता किती आहे? ज्यावेळेला आलो त्यावेळेला शिवामू बद्दल आम्हाला किळस होत. शिवामू वाढत नाही, काहीतरी घाण आहे. पण जेव्हा सरांनी लेक्चर सांगितलं आम्हाला, सरांनी ते काय कसं आहे, ते किती शुद्ध आहे, त्यांनी आम्हाला घ्यायला काहीच वाटलं नाही. म्हणजे अगदी 3-3 ग्लास एका टायमाला मी पित होतो. येस. आणि फार छान वाटलं. आणि आलो तेव्हा माझं वजन 98 किलो होतं. आज माझं वजन 89 किलो आहे. ओव्हरऑल एकूण किती किलो कमी झालं? 9 किलो कमी झालं. 9 किलो कमी झालं. बरं, असं 9 किलो वजन कमी करण्यासाठी काय काय करायला लागतं ते का? बाहेरच काहीतरी करावं लागलं असतं आणि ते करणं शरीरासाठी घातक पण असतं होत. आणि हे एकदम नॅचरल पद्धतीने झालेलं आहे. आता मला सांगा, इथे 10 दिवस राहिलात, किती दिवस उपवास केला? 9 दिवस. 9 दिवस उपवास केला. असं आयुष्यात कधी कमी खाता पिता राहिलाय का? नाही नाही, कधीच नाही. कारण तुमच्याकडे बघून तर वाटत नाही उपवास केला. आमचं एकादशी दुप्पट काशी नाही, तिप्पट काशी होत. तिप्पट काशी होत. ओके ओके ओके. मग आता 9 दिवस असं न खाता पिता राहणं कसं शक्य झालं? कारण तुमच्यासारखे अनेक लोक करायचं असतं, तर त्यांना तुम्ही काय सांगाल बाबा 9 दिवस कसं शक्य झालं, कशामुळे शक्य झालं? केवळ सरांच्या लेक्चरांमुळे. ते सरांनी सांगितलं, जे म्हणजे भ्रम होता डोक्यामध्ये तो सरांनी लेक्चरने काढला. म्हणजे सांगून, उपदेश देऊन, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून, सत्संग करून सांगितलं. म्हणजे पहिल्याच वेळेस जेव्हा आलं तेव्हा सांगितलं, सत म्हणजे शिवांबूचं महत्व सांगितल्यामुळेच तेव्हाच ते क्लिअर झालं की काही नाही होऊ शकतं. आता 9 किलोनी हलके झाल्यात. म्हणजे तुम्ही 90च्या रेंजमध्ये होता, तो आता 80च्या रेंजमध्ये आलाय, है ना? बरंच हे बरंच कमी झालंय, चेहरा वाघाची आयाळ कमी झाली असं मला वाटतं, है की नाही? तुम्हाला किती हलकेपणा वाटतो? एकदम छान वाटत, हलक वाटतंय. हृदयाचा पण त्रास होता मला वाटतं. एंजियोप्लास्टी कधी झाली? 2018. आता पुन्हा हृदयविकार असल्यासारखं काही वाटतं का? कितपत हलकेपणा वाटत, चालताना दम लागणं वगैरे असे काही प्रकार? काही नाही, काही नाही. हॅपी आहात? एकदम छान, उत्तम. आता पॅन्टची साईज बदलली असेल की? हो, काही झाली नाही. आता बदलायला लागेल. नाही, बदलाल मला. हो, येस, बढिया. तुमच्यासोबत तुमच्या पत्नी विद्या होले. ओके, तुमचा एक्सपिरियन्स थोडस शेअर करा. माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता 10 दिवसांचा. फर्स्ट डेला आले तर मला असं वाटत होतं की 10 दिवस मी उपवास करत आणि शिवांबू घेईल. पण शिवांबूचं सरांनी जेव्हा सांगितलं की पूर्वीपासून योगी लोक घेत होते, किती पुरातन आहे ही ट्रीटमेंट आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे ती, तर सरांच्या मार्गाने आमच्यापर्यंत पोहोचली. मला खूप छान वाटलं आणि मी फक्त 9 दिवस शिवांबू पाणी, शिवांबू पाणी. सरांनी मला 7 दिवस उपवास सांगितलं होतं, तरी मी 9 दिवस केला. ते ॲक्च्युली सरांच्या ब्रेन वॉशमुळेच झालेले. आणि 7 दिवस उपवास करायचे होतं, तरी पण तुम्ही 9 दिवस केले. म्हणजे मिस्टर उपवासात होते तर आपण कसं खायचं? नाही, येस. मग 9 दिवस उपवास केला तर तुमची मग शारीरिक स्थिती कशी आहे आता? खूप हलकं वाटतंय आणि खूप छान वाटतंय, उत्साह आल्यासारखं वाटतंय एकदम. आणि जे निगेटिव्ह विचार होते ते खूप छान प्रकारे अगदी वेळप्रसंगी कान पकडून पण सरांनी आमचे बाहेर काढलेले. तो म्हणतो ना आपण शालूतनं जोडा, त्याप्रमाणे थोडे आमचे पूर्ण निगेटिव्ह पॉईंट सगळे बाहेर काढलेले. खूप छान वाटतंय. म्हणजे शारीरिकरित्या मानसिकरित्या सक्षम होऊन चालला. आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की हा शरीराचा, मनाचा आणि भावाचा विचार आहे, तर खरंच खरोखर शरीराचा, मनाचा आणि भावाचा तिन्ही जे पॉईंट शुद्ध होतात किंवा जे निगेटिव्ह पॉईंट कसे हाकलून पाठवायचे हे सरांनी खूप छान पद्धतीने शिकवून सांगितलं. तुम्ही एक ॲलोपॅथ आहात, है ना, ॲलोपॅथिक नर्स आहात, तर तुमच्यासाठी तुम्हाला तुमचं काय ओपिनियन आहे की बाबा तुमच्याकडे सुद्धा अनेक पेशंट येत असतात, त्यांना आपण ट्रीटमेंट करतो, इथं मात्र आपण कुठलीही गोळी देत नाही, कुठलंही इंजेक्शन देत नाही, कसा काय हा दवाखाना चाललाय असं वाटतं तुम्हाला? हो, मला आलं त्या दिवशी वाटलं, पण आज असं वाटत नाहीये. आलं त्या दिवशी असं वाटत होतं काय, म्हणजे कसं होणार, मला पित्त झालं तर काय भेटणार, मला चक्कर आली तर काय मिळणार. पण 9 दिवस काहीही न घेता आपण आपल्या शिवांबू राहू शकतो याच्यावर माझा, मी स्वतः केल्यावर माझा विश्वास. म्हणजे शिवांबू एक चांगलं औषध आहे.
इतर पेशंटला तुम्ही सांगणार का? नक्की सर सांगणार. मला एवढा फरक पडला, माझी पाठ दुखी राहिली, पित्त राहिलं, जे कॉन्स्टिपेशन व्हायचं ते राहिलं, आणि माझं जे वेट वाढले ते ऍक्च्युली ऍलोपॅथी गोळ्यांमुळेच वाढलेले. माझं वेट होतं कोविडच्या आधी 45 किलो, आणि आता एकदम 60 वर मी आले होते, तर थोडी कमी झाली. आता 5 किलो वजन माझं कमी झालं. कमी झालं, ओके, व्हेरी गुड. म्हणजे बघा, याच्यामध्ये एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, ज्यांचं खूप जास्त वजन आहे ते धडाधड कमी होतात. म्हणजे जसं यांचं खूप जास्त होतं तर 9 दिवस उपवास केला 9 किलो कमी झाला. वेरॅज यांचं खूप जास्त वजन नाही आहे तर यांचं 9 दिवसाच्या उपवासानंतर सुद्धा फक्त 5 किलो कमी झालं. म्हणजे ही ब्युटी जी आहे ही शिवांबूची ब्युटी आहे. तुमचं मसल मास कमी होत नाही, तुमचं फक्त फॅट मास कमी होतं. हा शिवांबू उपचाराचा महत्वाचा गाभा आहे. तर हे समजून घेण्यासारखं आहे की उपवास केल्याने वजन कमी होत नाही, उपवास केल्याने तुमच्या शरीराचं खऱ्या अर्थाने डिटॉक्स होतं. बरोबर, शरीर रिबूट झाल्यासारखं वाटतंय की नाही? यस. तर आणखीन काही सांगायचं असेल शेवटचं? आम्ही नेहमी मानायचो, तुझं आहे तुझं पाशी, पहिले तू जागा चुकणाशी. पण हे जे शिवांबू माझं माझ्यातच आहे तेच मला माहीत नव्हतं, ते आज तुमच्या कृपेने आम्हाला कळालं. असंच हे सर्वांना कळावी परमेश्वरजी आमची प्रार्थना आहे. आता ऋतू बदललाय, पावसाचे दिवस चालू झालेत, अशा पावन वेळेला तुम्हाला हे उपवास करण्याचा मौका मिळाला, ही संधी मिळाली आहे. बरोबर, आणि पुढचे 90 दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, आणि जे काही तुम्हाला अपेक्षित आहे तो रिझल्ट तुम्हाला ईश्वराकडून मिळू दे, निसर्गाकडून मिळू दे. संपूर्ण स्वास्थ्य आणि आनंद तुमच्या जीवनामध्ये नेहमी लाभत राहू दे, हीच ईश्वराची प्रार्थना करूया. आणि तथा मिळेल. धन्यवाद.